अगोदरच सिलेंडरचे दर हे गगनाला भिडलेले असताना आता सिलेंडर घरपोच करण्यासाठी डिलिव्हरी बॉय 10 ते 40 रुपयांची मागणी करू लागलेत आणि ही मागणी तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन सादर करत करण्यात आली. घरपोच गॅस सिलेंडर देण्यासाठी अतिरिक्त पैसे उकळून ग्राहकांची लूट करणाऱ्या गॅस एजन्सी आणि सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा पुरवठा वितरण अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्याच्या काळामध्ये गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेले असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर घेणं मुश्किल झालंय. अशातच गॅस एजन्सीकडून घरपोच सिलेंडर पोहोचवण्याच्या नावाखाली अतिरिक्त 20 ते 40 रुपये एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयकडून प्रति सिलेंडर मागे ग्राहकांकडून मागितले जातात. गॅस एजन्सीच्या संमतीने ग्राहकांकडून हे डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैशांची लूट करतात. या प्रकाराला नागरिक वैतागलेले असून सोलापुरात घरगुती गॅस हे दर 1110 असताना सुद्धा ग्राहकांकडून 1150 रुपयांची मागणी केली जाते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहर उपाध्यक्ष सीताराम बाबर, शहर सचिव रमेश चव्हाण, राजेंद्र माने, धनंजय लामकाने, माजी सभापती उत्तर सोलापूर उपस्थित होते.